मुदत संपल्यानंतरही रामदास पेठ येथील नागनदी पुलाचे काम अपूर्ण असल्यामुळे गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भजन कीर्तन करण्यात आले. यावेळेस भ्रष्टाचारी कंत्राटाला पाठीशी घालणाऱ्या मनपाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आंदोलन दिसले. दिलेल्या वाढीव मुदतीत पूर्ण करण्याची मागणी एनसीपीतर्फे करण्यात आली. हा बंद आहे आणि ज्याच्यामुळे नागपूरच्या जनतेला जो त्रास सहन करावा लागत आहे त्याच्याकरता म्हणून आज हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत आहे. सगळ्यात महत्त्वाचं, ह्या इतका लहानसा पूल बनवायला जर 2-2 वर्ष लागत आहे आणि त्याच्यानंतर याची तारीख संपली आहे 31 तारखेला आणि परत त्यांना एक्सटेन्शन मिळालेलं आहे, ते एक्सटेन्शन कशा करता? हा पुलाचा जो ठेकेदार आहे हा कोण आहे? हा कोणत्या खासदाराचा भाऊ आहे? हे सगळ्यात पहिले आपल्याला पाहावं लागेल. त्याच्या विरोधामध्ये म्हणून आम्ही हे आंदोलन करत. याच रामदास पेठच्या नागरिकांना ज्या पद्धतीनं त्रास सहन करावा लागत आहे, इवन नुसतं नागरिकांनाच नाही तर या शहराच्या नागरिकांना सुद्धा त्रास सहन. या आंदोलनात जोपर्यंत इथं कॉर्पोरेशनचे अधिकारी येणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. वेळ आली तर अजून आमच्या इथं कमीत कमी 100-200 लोक थोड्या वेळात येणार आहे. मग याची जिम्मेदारी कॉर्पोरेशन आणि पोलीस प्रशासनाची राहील असं आम्ही या ठिकाणी सांगतो.